शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देताना सिबिल स्कोरची अट ठेवू नये अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका सिबिल स्कोरची अट ठेवून पीक कर्ज नाकारतात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कर्जासाठी सिबिल स्कोरची अट लावणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतजमिनीवर औद्योगिक विकासासाठी बांधकाम करताना आता लालफितीच्या जाचातून सुटका होणार आहे. याआधी शेतजमिनीवर औद्योगिक विकास आणि बांधकाम असा दोन वेगवेगळ्या परवानगींची आवश्यकता होती. त्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागत होत्या. आता मात्र एकाच प्रक्रियेतून दोन्ही प्रकारची परवानगी मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील जलसंधारण कामांची गती वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. जलसंधारण प्रकल्पांच्या कामांमध्ये प्रशासनानं भूसंपादनाची प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावं असं चव्हाण म्हणाले. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. बुलडाण्यात वीज पुरवठा सातत्यानं खंडित होत असल्यानं शेतकऱ्यानं त्याच्या 3 एकरातील पूर्ण गव्हाला आग लावली. शेगाव तालुक्यातल्या चिंचोली गावात हा प्रकार घडलाय. या शेतकऱ्यानं वेळोवेळी विद्युत वितरण कंपनीकडे तक्रारीही केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं रमेश सानप यांनी टोकाचं पाऊल उचललं. टोमॅटोच्या आगारातच शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला सध्या 1 ते 2 रुपये बाजारभाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त झालाय. भाव मिळत नसल्यानं अखेर उद्विग्न शेतकऱ्यांनी टोमॅटो समितीच्या आवारातच फेकला. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. व्यापारी कांद्याला योग्य भाव देत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पिंपळनेर साक्री रस्त्यावर तब्बल 2 तास हे रास्ता रोको आंदोलन चाललं. सह्याद्रीची उंची म्हणजे